ज्योतिष और वास्तु शिक्षण के लिए मशहूर आश्रम सेवा संकुल का मुलुंड में आज से नया प्रशिक्षण वर्ग प्रारंभ हो गया यहाँ वास्तु तंत्र विद्या एस्ट्रोलॉजी बॉडी लैंग्वेज और रत्न ज्योतिष का शास्त्रीय ज्ञान और प्रशिक्षण प्रदान किया जाएगा संकुल के संचालक ज्योतिर्लंकार बाल गोसावी और सुधाली गोसावी ने नए प्रशिक्षण वर्ग का लाभ उठाने का आह्वान किया है देखिए रिपोर्ट मुंबई के मुलुंड में एस्ट्रोलॉजी और वास्तु विद्या के नए प्रशिक्षण वर्ग का आज से पारंपरिक ढंग से शुभारंभ हो गया गुरु कृपा आश्रम सेवा संकुल द्वारा इसका संचालन किया जा रहा है प्रशिक्षण वर्ग का शुभारंभ करते हुए संकुल के संचालक ज्योतिर्विद बाल गोसावी चिंदरकर एवं सुधाली गोसावी चिंदरकर ने बताया की यहाँ तंत्र विद्या मोहिनी एस्ट्रोलॉजी बॉडी लैंग्वेज और रत्न ज्योतिष तथा टेरो कार्ड जैसे कई उपक्रमों का शास्त्रीय ज्ञान और प्रशिक्षण प्रदान किया जाएगा उन्होंने क्या कुश का सुनाते हैं गुरुकृपा गुरु आश्रम सेवा संकुल सात पिढ्यांपासून या महाराष्ट्रामध्ये अविरतपणे सेवा देत आहे स शाबरी विद्या मोहिनी विद्या आणि सर्व प्रकारच्या या ज्या काही कार्यसिद्धी विद्या म्हणा या शास्त्रीय शास्त्रीयदृष्ट्या जे काय मीमांसा किंवा शास्त्रीयदृष्ट्या जे काय अभ्यास किंवा अध्ययन अध्यापन हे करत आहोत आणि हे अध्ययन अध्यापन करत असताना सर्व या महाराष्ट्रामध्ये कार्यशाळा आयोजित करणं या सर्व वनस्पतींविषयी भस्मांविषयी या सर्व प्रकारच्या वनस्पती भस्म सुगंधी द्रव्य जल तेल यांची यांच्याविषयी आणि यांचा वास्तुशास्त्रामध्ये किंवा आपल्या मानवीतील मानवी, मानवी दैनंदिन जीवनातील उपयोग कसा करावा किंवा उपयोग कसा करता येईल तर याचा अभ्यासवर्ग आज ही संस्था अविरतपणे चालवत आहे जे काही पीडित आहेत किंवा ज्यांना काही या शास्त्राविषयी किंवा या ज्ञान किंवा अज्ञान आहे तेसुद्धा दूर करणं आणि या शास्त्राचा उपयोग कसा करावा किंवा त्याचा उपयोग घेऊन त्यांचं जीवन कसं समृद्ध करावं हे सुद्धा ही गुरुकृपा सेवा संकुल एक सात पिढ्यांपासून करत आहेत गुरुकृपा आश्रम सेवा संकुल विविध तऱ्हेने आपण बऱ्याच गोष्टी शिकवतो इथे आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात मृत्तिका पात्र आहे त्याचा वापर कुठे होतो त्याच्यामध्ये काय गोष्टी लागल्या जातात ह्याचं प्रॅक्टिकल आणि त्या प्रॅक्टिकली गोष्टी कशा दिसतात हे पण आपण इथे दाखवलेलं त्याच्यानंतर या हे अत्तर आहे अत्तराचा वापर कुठे कसा आणि कधी करायचा क कधी कधी एकच गोष्ट लक्ष्मीप्राप्ती वास्तू अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ती वापरली जाते पण त्याचा योग्य वापर काय आहे अनेक प्रकारची इथे भस्म आहेत ते आपण बघतोच आहोत जसे भस्म आणि यंत्र अत्तर ह्याविषयी आपण इथे माहिती देत हो। आहोत आपले हे का क्लासेस आहेत ते मुलुंडमध्ये चाललेले आहेत सध्या आणि पुढील क्लासेस शनिवारी दादरला पण चालू होणार आहेत दादरमध्ये पामिस्ट्री अजून टॅरो हे विषय आहेत हस्तसामुद्रिक वास्तुशास्त्र हे विषय घेतले जाणार आहेत वास्तूमधील म्हणा शारीरिक म्हणा किंवा व्यवसायातील आपण जिथे काम करतो तिथली जागा किंवा ह्याच्या जिथे आपलं दुकान आहे फार्मसी आहे छोट्या छोट्या गोष्टींपासून जिथे आपल्याला वापर केला पाहिजे या गोष्टींचा म्हणजे आपल्याला समृद्धीकडे वाटचाल करायची आहे तर आपण ह्या थ्रू कसं जाऊ शकतो किंवा ही गोष्ट आपल्याला तिथपर्यंत कसं पोचवेल हे आपण या का कार्यशाळेत शिकत आहोत ते ते तुम्ही इच्छुक असाल या गोष्टीसाठी तर तुम्ही आवर्जून येऊन या कार्यशाळेत शिक हो सकता गुरुकृपा आश्रम सेवा संकुल के संचालक बाल गोसावी की माने तो उनका परिवार सात पीढ़ियों से शास्त्रीय ज्योतिष के अध्यापन और विविध समस्याओं के समाधान में जुटा है उन्होंने कहा कि मोरून के साथ दादर में भी प्रशिक्षण वर्ग प्रारंभ हो रहा है उन्होंने ज्योतिष वास्तु और मोहिनी विद्या सीखने के इच्छुक अभ्यर्थियों से लाभ उठाने का आह्वान किया तो अशा प्रकार ज्योतिष शास्त्र वास्तु शास्त्र तंत्र विद्यान साइंस है किंवा जी काही पवित्र शास्त्र आहेत प्राचीन आहेत दुर्मिळ आहेत तर या सर्वांचा संगम कसा साधावं आणि यांचा त्रिवेणी संगम साधून जनतेची सेवा कशी करावी किंवा जो कोण पीडित आहे किंवा जो कोण दुःखी आहे किंवा ज्यांना कोणाला या संकटामध्ये या शास्त्रांचा किंवा दुर्मिळ पवित्र प्राचीन शास्त्रांचा उपयोग करून त्यांचं जीवन सुखमय करणारा एक प्रपंच आम्ही एक के निर्माण केलेलं आहे मी असं सांगू इच्छितो की आपल्याला सुद्धा या कार्यशाळेमध्ये जर भाग घ्यायचा असेल किंवा या सर्व वस्तूंचा अनुभव घ्यायचा असेल किंवा या सर्व वस्तू जर आपल्या स्वतःहून जर हाताळायच्या असतील तर आमची गुरुगोपाळ आश्रम सेवा संकुल ही संस्था आपल्या सेवेसाठी रुजू असेल आपण त्यासाठी आमच्याकडे येऊन कधी या गोष्टींचा लाभ घेऊ शकता ब्युरो रिपोर्ट टीव्ही वन इंडिया लेटेस्ट अपडेट्स और ताज्या खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल मत कोण